दिवाळी सणाच्या काळात फुलांनाही विशेष मागणी असते आणि त्याचप्रमाणे आज लक्ष्मी पूजन असल्याने घरी देवदेवतांच्या पूजेसाठी आणि घराला तोरण बांधण्यासाठी फुलांचा वापर केला जातो। याच फुलांच्या खरेदीसाठी आज सकाळपासूनच नाशिकच्या फूल मार्केटमध्ये नाशिककरांनी गर्दी केली। विविध प्रकारचे झेंडूचे फुले, त्याचप्रमाणे शेवंती, गुलाब, आंब्याचे पान अशा प्रकारचे खरेदी करण्यासाठी नाशिककरांनी फूल मार्केटमध्ये गर्दी केली। त्याचप्रमाणे आज लक्ष्मी पूजन असल्याने लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी देखील नाशिककर जे आहे ते बाजारात दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। झेंडूचे दर जर आपण बघितले तर 300 ते 400 रुपये प्रति कॅरेट आणि त्याचप्रमाणे शेवंतीच्या फुलांना देखील मागणी जी आहे ती वाढलेली आहे आणि त्यामुळे शेवंतीच्या फुलांचे भाव देखील चढलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। 400 ते 500 रुपये प्रति कॅरेट अशा प्रमाणे शेवंतीच्या फुलांची विक्री होते। त्याचप्रमाणे आंब्याचे पानं जे आहेत ते देखील खरेदीसाठी नाशिककरांनी गर्दी केली आहेत। आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पूजेसाठी जे साहित्य लागतं ते देखील बाजारात दाखल झाले आहेत। जिल्हाभरातून फूल विक्रेते जे आहेत ते नाशिकच्या फूल मार्केटमध्ये सकाळपासून दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्याचप्रमाणे नाशिककरांनी देखील फुलांच्या खरेदीसाठी गर्दी केली आणि नाशिककरांमध्ये आज दिवाळीनिमित्ताने आणि लक्ष्मीपूजनानिमित्ताने एक वेगळा असा उत्साह देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे। यंदाच्या फूल मार्केटमध्ये नाशिककरांनी फुलांच्या खरेदीसाठी गर्दी देखील केली। कॅमेरा पर्सन आकाश अवलेसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।